आणि या ठिकाणी सुंदर प्रकारे गजराची सांगता या ठिकाणी केलेली आहे. कोणचा आभार मानते पण हे जे काय बोललेले आहेत त्याची परतफेड करणार 100%. हा पण सर्वप्रथम भवनसाठी या ठिकाणी गाणं सादर करते. तो गर्व होता त्यांना झालेला अहंकार तो हरण झाला ज्या त्यावेळी.
लस आहे. खालिद खान यांच्याकडून कव्वाली घेण्यासाठी बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. नक्कीच मी या ठिकाणी सादर करेन कव्वाली. गर्व वा गर्व प्रत्येकाला गर्व झाला. गर्व कुणाला? सगळ्यांना गर्व झाला. वेद व्यासांना सुद्धा गर्व झाला. ज्यांनी वेदांची रचना केली त्या व्यासांना सुद्धा गर्व झाला. कशा प्रकारे गर्व झाला तर ते म्हणाले की कलियुगामध्ये पाप वाढलेलं आहे. प्रत्येक मनुष्य एवढा पापी झालेला आहे की आता वेदांची आणि देवांची सुद्धा तो निंदा करू लागलेला आहे. जो तो नास्तिक होतोय. आणि म्हणून त्यांनी काय केलं? वेदांची रचना त्यांनी पुराणांमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे करत होते पुराणांमध्ये त्यांना डायव्हर्ट करत होते. कशाला? तर ह्या कलियुगामध्ये वेदांचं ज्ञान अजून सोपं समजून घेण्यासाठी त्यांनी पुराणे रचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना वाटलं की मी करू शकतो. जर वेद मी रचू शकतो तर मग पुराणे का नाही रचू शकत? हा गर्व त्यांना झाला. आणि म्हणून एकाएकी जसा एखादा नाग मंत्र फुंकलं जातात तटस्थ होतो एकदम ताट. त्यांची बुद्धी कंटित झाली. काहीच सुचे ना की लिहायचं काय. ज्यांची बुद्धी वेद म्हणजे काय याची व्याख्या करण्याएवढी कुशागर होती त्यांची बुद्धी आता पुराणे जेव्हा रचायला गेले तेव्हा त्यांना काही आठवतच नव्हतं. त्यांना कळत नव्हतं की आता करायचं काय. मग त्यांचे वडील ब्रह्मा त्यांच्याकडे ते गेले. त्यांना विचारलं की नेमकं हे झालं तरी काय की माझी बुद्धीच कुंठित झाली. मला काहीच सुचत नाही कसं. माझं कार्य ना चांगलं आहे. चांगलं काम तर मी करतोय. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की तू हे करतोय खरं चांगली गोष्ट आहे पण तू हे करण्यापूर्वी कोणत्या देवतेचं स्मरण केलं होतंस काय? म्हणाले नाही. गणपतीचं नाव घेतलं होतंस काय? नाही. मग का नाही घेतलंस? ह्यांचं नाव तू ह्या कारणामुळे घेतलंस कारण तुला गर्व झाला होता. मी करेन ही मी बनण्याची बाधा तुला झाली आणि म्हणून तुझी बुद्धी कुंठित झाली. जर काही काम करायचं असेल आपल्याला माहित आहे की आपण कोणतंही शुभ कार्य जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण सर्वप्रथम गणेशाची पूजा करतो. का? कारण कोणतंही कार्य आपल्या तडीस जावं आणि आपल्याला बरकत मिळावं म्हणून आपण गणेशाची पूजा करतो. का? तर निर्विघ्न गणेश विघ्नहर्ता गणेश त्याच्यामुळेच आपलं प्रत्येक जे कार्य आहे ते शुभ होतं. बरोबर की नाही? आणि अशा वेदव्यासांनंतर गोळा केली तरी वरची तपश्चर्या केली त्यानंतर गजानन त्यांना प्रसन्न झाले आणि त्यानंतर मग त्यांना पुढे असलं त्यांनी पुढे कार्यभाग त्यांनी सुरू केला. म्हणजे काय बुवा गर्व? सगळ्यांना गर्व झाला. तुम्ही आणि मी काय? प्रत्येक मनुष्याला गर्व झाला. काहीतरी बोलले नाच नाच नाचले हलो हलो हलवले मी आणि वर तर युट्यूब वाल्यांना सांगतात की बाबा तुम्ही हे टाकू नका. मी तर म्हणते बिंदास टाका तुम्ही. लोकां काय टाकू जण असतात ना मग करतात कशा? विचारते समीर काका जे मस्त वगैरे उभं होतो थोय ते का बघ सांगतात की बघ माझा डान्स बघ काय मोठं नाच करतात उठा पेटीवर ना त्या खुर्ची करून डान्स करून दाखव सगळ्यांना सगळ्या हॉस्टेली. भजन करतात की नाच कम लावलं कशीही नाचा कशीही नाचा. आमचं गरजच नाही ना नाचूची. आम्ही कसं नाचायचं? आमचं हरिनामात मुळात नाचणं आहे का? आतापर्यंत पंचरत्न हरि नाचून काय केलं नाही का या सगळ्या त्यांनी? मग नाचताच नाच. मी तर म्हणते बिंदास टाका. काय फरक पडत नाही का? करतो ना लाच फक्त मला कधली बिंदास टाका. काय आहे मनोरंजन आहे ना? बहुत की मनोरंजन सगळ्यांचं. काय सांगता सांभाळून सांगा. करताना पण काय सांभाळून करा. म्हणून मी काय म्हणते बघा. गर्वाची भाषा करू नका भक्ती तल्ली I'm not afraid.
दीप धूप वाहून त्याची आपण पूजा करतो. हा का? कारण सत्यनारायण सत्याचा वाली आहे तो, त्याला सत्यच लागतं, कुठं काही लागत नाही. त्यामध्ये बिंदास टाका, मी सांगते तुमचं काय टेन्शन घेऊ नका. आणि वर काय म्हणाले, ते ओम खाई गेले मग असे बसलेले ते पांढरे शर्ट वाले. हा ते बोलते, त्यांच्यावर काहीतरी बोलले ते, कसा अभि बोलायचा. हा त्यासाठी गाणं घेत आहे या ठिकाणी. हा हा ओम तुमच्यासाठी गाणं घेते बुवा. ओम हा जो शब्द आहे, हा नावाची फोड. ओम बुवा लक्षात घेवा, या पृथ्वीचा जन्म सुद्धा झाला नव्हता, या ब्रह्मांडात जेव्हा सर्वात पहिली सुंदर गोष्ट जर काय घडली असेल ना, तर हा ओम, हा जो ओम हा जो उच्चार आहे ना, तो ब्रह्मांडामध्ये सर्वात पहिला घडला. निघतोय त्याची जी, त्याला काहीच नाही, म्हणजे त्याला आधी पण नाही, त्याला अनंत पण नाही, तो कधी तयार झालाय तुम्हाला समजलं नाही. आणि बुवा एवढं सुंदर शब्द आहे ना तो ओम, खरंच त्याच्यासाठी थोडा टाळा होऊन जाऊ दे. कारण का? कारण ओम बुवा सर्वात सुंदर. आपण जेव्हा प्राणायाम आपण काही योगा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आपण काय जास्त मेडिटेशन आपला कसं का करतो, तर ओम या शब्दाचा करतो. का? कारण ह्या ओम ह्या शब्दामध्ये एकाग्रता आहे. आणि म्हणून बुवा त्याच्यासाठी या ठिकाणी गीत सादर करतो. Let's go.
काय कसं म्हणाला योगेश सावंत आणि अंशुल मोरे यांचं बहुमोलच आहे. 500-500 हजार रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद. ठीक आहे, या ठिकाणी 20 हजार करते. हा, ह्या दोघांच्या यारीसाठी, कारण दोघांनी पारितोषिक सुद्धा एकत्र दिलेलं आहे. बुवा यारीसाठी गाणं घेतात काही दुमगावाली पोर, ह्या गाणं सुरू होता काय? यारी म्हणजे काय? यारी म्हणजे मैत्री. यारी म्हणजे मैत्री. आणि मैत्रीसाठी गाणं घ्यायचं कसा घ्यायचा काय घ्यायचं का बघा. राजा ला राजा ला
Thank you.
आणि वर मागून घेतला की सकाळ दुपार संध्याकाळ या कोणत्याही वेळी मला कोणीही मारू शकणार नाही. हा प्रथम पावसकर यांचं बहुमोल असं आहे. 100% पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. प्रथम हा फोटा काय तरी गाणं घे बालक्यासाठी. जब तक साथी चलेगी प्रथम नमन तुला. जब तक साथी चलेगी तुझ वाचला त्याला तर घरी आला बघून तो भांबावला. मला वाचला कसा हा वाचलाच कसा म्हणाले ठीक आहे असो वाचलं तर वाचलं कितीतरी पर्याय त्याला मारू शकतो. काय केलं त्यांनी परत म्हणाले जा लवकर तू तेलामध्ये टाका. सैन्य घाबरलं म्हणाले तुमचंच पुत्र असं का करता. म्हणे जा टाका ना लवकर त्या पुत्र उकळत तेलामध्ये. काय म्हणायचं पुत्राची गरज आहे गेलं त्याला उकळ तेलामध्ये टाकलं पण झालं असं त्याला उकळ तेलामध्ये टाकलं पण आजूबाजूचे सैन्य होते त्याच्या आजूबाजूने त्यांच्या अंगावर शिंदोडे उडवले भाजले त्यांना तूप आणि बोंडच सुटले. पण प्रल्हादाला काय झालेलं नाही का ईश्वर भक्ती म्हणजे कशी कितीतरी संकट त्याच्यावर आली प्रल्हादावर अक्षरशः जीव घेणी संकट आली त्याच्या बापानेच केली पण त्याला काहीच झालेलं नाही. आणि म्हणून मी काय सांगते बघा देवाची मनोभाव आहे आपण पूजा जे काही असेल ते करत नामस्मरण करत राहायचं का कारण आपण त्याचं नामस्मरण करतो थोडं आणि अपेक्षा ठेवतो कितीतरी नामस्मरण सारखं करत राहा म्हणजे काय आपण म्हणतो बघा की भगवान जप्पी देत आहे छप्पर फाळवी देत आहे आपण का म्हणतो कारण जेव्हा आपली योग्य वेळ येईल तेव्हा ते आपल्याला संगत देतो बरोबर केलं म्हणून ईश्वराची भक्ती करत राहा. म्हणून मी काय सांगते बघा
पारितोषिक आलेला आहे त्यामुळे गीत तुम्ही दोघी हा या ठिकाणी गीत सादर करते. बघा एक जुनं गाणं आहे म्हणजे नवीन गाण्यांमध्ये जी लखक नाही एवढी ती जुन्या गाण्यांमध्ये म्हणजे जुन्या गाण्यांमध्ये अर्थ एक भाव आहे आणि त्यांची जी वाईब आहे ना ती खूप खूप वेगळी हटके आहे थोडीशी. त्यामुळे ती गाणी कशी आहेत बघा जुनी गाणी तुम्हाला दोघींसाठी म्हणतात. ही चाल तुरु तुरु ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी पण तुम्हाला सांभाळ आणि तुमची बायको काय म्हणजे तिला हॅट्स ऑफ आहे बरोबर. म्हणजे कसं माहिती आहे सुंदर व्यक्तिमत्व आहात तुम्ही खूप सपोर्टिव्ह आहात म्हणून तुझ्यासाठी या ठिकाणी म्हणजे तुमच्या बायकोसाठी या ठिकाणी गीत सादर करतो ना. Bye.
आराम करा माहिती धावण्यापेक्षा. अजून कधी गाणं येतोय ले काम तुम्ही मोठं काम करतो आज माझं ग्रुप बघा ओम भाई ग्रुप यांच्याकडून बोंबल असं धन्यवाद या ठिकाणी की सर्वांसाठी. Thank you.
जसे या ठिकाणी आलेले आहे मंडळाच्या वतीने आभार मानते. हा चला चला हो चला चला Bye.
पावसकर यांच्याकडून दोन मुलं ते पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि मी आसना करते की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि म्हणून तुझ्या त्या ठिकाणी गीत सादर करते. या जन्मा